व्यक्तीचे आणि पदाचे आरक्षण विधेयक 2018 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा की सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागाच्या आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक 2018 मांडण्यास अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्याने होय म्हणावे. एक मताने प्रस्ताव संमत झाला. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक क्रमांक 2018 मांडतो. सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक 2018 मांडण्यात आले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC प्रवर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक 2018 संमत करावे, विचारास घेण्यात यावे व संमत करावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागाच्या आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक 2018 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा की सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्यांचे आणि आरक्षण विधेयक 2018 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्याने होय म्हणावे. एक मताने विचारात घेण्यात येत आहे. आता खंडशाख. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 78 विरोधी पक्ष नेते काय बोलतात ते ऐका. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदाच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधी किंवा 322 तरतूद करणारे विधेयक आज सभागृहामध्ये मांडण्यात आलं. अध्यक्ष महोदय, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या वतीने आम्ही पूर्ण समर्थन देतो, पूर्ण पाठिंबा देतो, एक मताने मंजूर करावा अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आज सभागृहामध्ये सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या मधील प्रवेशाकरता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि संबंधित किंवा तनुषंगिक बाबींची तरतूद करण्यासाठी विधेयक जे आज सभागृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे, मी त्या विधेयकाचं संपूर्ण विरोधी पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो
आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पण स्वागत करतो. अध्यक्ष महोदय, या बिलाला एकमताने आम्ही सगळेजण पाठिंबा देतो. अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्र्यांनी 78 क्रमांकचं विधेयक जे मांडलेलं आहे त्या विधेयकाला आणि त्यातील तरतुदींना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि या बाजूनं पाठिंबा देतो, ते एकमतानं सभागृहानं मंजूर करावं अशा तऱ्हेची विनंती करतो. आता अध्यक्ष महोदय, मी विरोधी पक्षाचं देखील आभार मानेन. या सभागृहातल्या सर्व नेत्यांचे आणि सदस्यांचे आभार मानेन. भाजप विधिमंडळ गट असेल, शिवसेना विधिमंडळ गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असतील किंवा समाजवादी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, अपक्ष असतील, MIM असेल, रासप असेल, भारिप बहुजन महासंघ असेल आणि अपक्ष RPI जे असतील सगळे या सभागृहातल्या सर्व सदस्यांचे नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सामाजिक प्रश्नावर तोडगा शोधण्याकरता हे सभागृह एकत्रित येऊ शकतं हे अत्यंत चांगलं उदाहरण आपण सगळ्यांनी दाखवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो. महोदय, सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरता जागाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवेमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक 2018 संमत करावे अशा प्रकारचा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो. खंडशः आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 18, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समानात यावेत. अनुकूल असतील त्याने होय म्हणावे, प्रतिकूल असतील ते एकमताने. खंड 2 ते 18, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय झाले. प्रस्ताव असा आहे की सन 2018 विधानसभा क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक 2018 संमत एकमताने संमत झाले. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा एकदा या सभागृहाचे मनपूर्वक आभार मानतो. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सातत्याने होणारी मागणी आणि त्याकरता जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला होता त्या अहवालाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण कायदा आणला. या कायद्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात हा कायदा एकमताने या सभागृहाने संमत केल्याबद्दल संपूर्ण सभागृहाचे मी आभार मानतो. आता विधेयक आहे, विधेयक अभिनंदन ठराव अध्यक्ष महोदय या सभागृहात अनुमतीने. अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने अध्यक्ष महोदय मला हे बिल वरच्या सभागृहात मांडायचं आहे, त्यामुळे आपण पुढचं कामकाज सुरू करावं. जी दुष्काळाच्या चर्चेचं उत्तर आहे मी वरच्या सभागृहातलं हा बिल त्या ठिकाणी मांडल्यानंतर येऊन त्या ठिकाणी उत्तर देईल. विचार खंडेच्या विचार व संमत करणे 18 विधानसभा विधेयक क्रमांक 77. मंत्री महोदय आहेत ना,
सहकार मंत्री 70 ना महोदय 2018 विधायक विधानसभा विधेयक क्रमांक 70 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक 2018 विचारात घेण्यात यावे. फेटे इथे काढायचे नाहीत, फेटे इथे काढायचे नाहीत, टेबलावर ठेवायचे नाही, टेबलाच्या खाली ठेवा, फेटे टेबलावर ठेवायचे नाही आणि इथं बांधायचे पण नाही. इथं काढायचे नाही, इथं बांधायचे पण नाही. डोक्यात आहे तसेच राहू द्या आणि बाहेर येऊन काढू द्या. मंत्री महोदय, सत्याहत्तरचं बिल म्हणताय, 77 प्रस्ताव असा आहे की 2018 विधानसभा विधेयक महाराष्ट्र सहकारी संस्था विधेयक 2018 विचारात घेण्यात यावे. अध्यक्ष महोदय एक मिनिट हे बिल आपण कमीत कमी वेळेत सन्माननीय मंत्री महोदयांनी हे बिल बिलाची उद्देश कारण का आणले हे जरा सभागृहाला पटवून सांगावं. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 याद्वारे वेगवेगळी उद्दिष्ट वर्गीकरण करण्यात आले असल्याने सहकारी संस्थाचे नियमन केले जाते. उक्त अधिनियमन तरतुदीच्या नुसार सहकारी संस्थाच्या व्यवस्थापन विषयक आणि तिच्या सदस्यांचे हिताचे रक्षण करण्याच्या बाबीचे हे विनियमन केलेले आहे. उक्त अधिनियम नियमाच्या तरतुदीनुसार नियम केले जाणाऱ्या सर्व सहकारी संस्थांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून ती संख्या राज्यातील एकूण संस्थांच्या सुमारे 50% इतकी आहे. सध्या जरी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज हे वेगळेवेगळे आणि विशिष्ट स्वरूपाचे असले तरी त्या कामकाजात उक्त अधिनियमाच्या सर्वसाधारण तरतुदी ज्याप्रमाणे इतर सहकारी संस्थांचा म्हणजे सहकारी साखर कारखाने, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका, सहकारी सुतगिरणा इत्यादी करता लागू असतात त्याप्रमाणे त्याच पद्धतीने त्याचनुसार हे नियमन केले जाते. या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विभिन्न स्वरूपाच्या असल्या तरी उक्त अधिनियमाच्या तरतुदीनुसार एक रूप परिस्थितीमुळे अचळते अडचणी येत होत्या आणि या सहकारी संस्था गृहनिर्माण संस्थांच्या संपूर्ण कामकाजाचे नियमन करण्यास अपर्याप्त होत्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विवाद निर्माण होतात आणि खटले सुद्धा दाखल होतात आणि अशा प्रकारे सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी अडचणी निर्माण होतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेता सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी एक स्वतंत्र प्रकरणाची तरतूद करण्याची तातडीने निकड भासली, म्हणून सहकारी गृहनिर्माण संस्थांचे विनियमन करण्याकरता तरतूद करणारे एक स्वतंत्र प्रकरण उक्त अधिनियमात समाविष्ट केले होते. प्रस्तावित प्रकरणांमध्ये इतर गोष्टींबरोबर प्रामुख्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न जे म्हणजे सदस्य आणि त्यांचे हक्क, संस्थाचे व्यवस्थापन या ठिकाणी मदत करण्यात आली आहे. अहो पाच करत नाही, त्याचं म्हणणं तर ऐकून घ्या ना, तुमचं ऐकून घेतो ना, तुमचं तुम्हाला बोलायला देतो ना. जयंत पाटलाने त्यांना स्पष्टीकरण करायला सांगितलंय, स्पष्टीकरण करायला सांगितलं होतं, मी स्पष्टीकरण करतो आहे. ते आम्हाला पोचलेले आहेत, पण हे समजावून सांगण्यासाठी कागद हातात न घेता हे बिल काय आहे हे गुलाबरावांच्या सारख्या एका तज्ञ व्यक्तीने समजावून सभागृहाला सांगावं. आशिष शेलार त्याच्यावर बोलणार आहेत.
त्याने हरकत आहे, हरकत तुमची हरकत आहे का? हरकत आहे तर आधी बोला. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये आता मंत्री महोदयांनी जे बिल, अध्यक्ष महोदय माझी अशी विनंती आहे आपल्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदयांना की अध्यक्ष महोदय या विषयावर अध्यक्ष महोदय माझी आपल्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, या विषयावर मुंबईतल्या लाखो गृहनिर्माण संस्थांच्या मॅनेजमेंटचा विषय आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय काल आपल्याही दालनात मी आलो होतो, हे बिल मागे ठेवा म्हणून विनंती केली, आपण ती मान्य केली. त्यानंतर अध्यक्ष महोदय मंत्रालयात या दोन बैठका झाल्या, त्या बैठकांनंतर सदर बिलामध्ये काहीचे अजून मुद्दे आले पाहिजेत याबद्दल चर्चा सुद्धा झाली आणि मग नव्याने बिल मांडलं जाईल अशा पद्धतीची भूमिका सन्माननीय मंत्र्यांनी घेतली आणि त्यामुळे बिल आज न घेता ते ठेवावं पेंडिंग अशा पद्धतीची भूमिका सरकारच्या वतीने सांगण्यात आली. मी आपल्या माध्यमातून सरकारलाही विनंती करतो की त्यामुळे या विषयाची माहिती समोर असल्यामुळे किंबहुना सन्माननीय राज्यमंत्र्यांना ती माहिती उशिरा पोहोचली असेल, पण हे बिल त्यामुळे विविध सुविधांसहित, कारण करोडो राज्यातल्या नागरिकांच्या, मुंबई आणि राज्यातल्या लाखो गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत त्यातले महत्वाचे बदल करणं आवश्यक आहे. सरकारची सुद्धा भूमिका आहे, विरोधी पक्षाची सुद्धा भूमिका आहे. 25,000 रुपयाचा फाईन कमी केला पाहिजे पासून बरेच विषय आहेत. सन्माननीय मंत्र्यांकडे दोनदा बैठक झाली आणि त्यामुळे सदर बिल हे मागे ठेवावं अशी माझी विनंती आहे आणि उशिराचं का होईना राज्यमंत्र्यांना आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय गोरे गोरेचा हरकतीचा मुद्दा आहे, हरकतीचा मुद्दा काय तेवढं सांगा. अध्यक्ष महोदय, या सार्वभौम सभागृहामध्ये कायदा तयार करण्याचं महत्वाचं काम होतं आणि ते काम होत असताना अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये शासनाच्या वतीनं जे बिल ठेवले किमान त्या खात्याच्या मंत्री महोदयांचा त्या बिलाच्या संदर्भातला अभ्यास असण्याची आवश्यकता मंत्री महोदय आहे. आणि ऐकून घ्या आता बोलून, ओ पाटील साहेब माझं ऐकून घ्या मग बोला ना, तुमची ऐकून घ्या मग बोला ना, ऐकून तर घ्या ना, माझी हरकत तर काय. अहो मंत्र्याचा अभ्यास नसता ही हरकत होऊ शकत नाही. माझं ऐकून तर घ्या, हरकत ऐकत सांगा ना, पुढं हरकत सांगा. अध्यक्ष महोदय सदर बिलाच्या संदर्भात आणखी काही सुधारणा करून हे बिल आणण्यासंदर्भातली चर्चा या अगोदर झाली. अध्यक्ष महोदय आमची विनंती आहे या सभागृहात मंत्री महोदयांना की हे बिल आहे असं बिल मागं घ्यावं आणि नवीन सुधारणासह बिल हे सभागृहामध्ये आणण्याचा जो निर्णय झाला आहे ते बिल आणावं अध्यक्ष महोदय. असं अध्यक्ष महोदय बिल असं बिल सभागृहात आणू नये. खाली बसाल जरा, याचा हरकतीचा मुद्दा एक तर तुम्हाला देतो ना, असं काय करता. बसा खाली, खाली बसा, खाली बसा प्लीज. मी ऐकले तुमचं, तुम्ही उभं असलेलं पाहिलं, तुम्ही हात वर करता ते पाहिलं मी. मग मी देतो ना, मग एकाच ऐकू नको, मग खाली बसा आधी. झालं माझं म्हणणं अध्यक्ष महोदय आहे की या बिलाच्या संदर्भात लाखो गृहनिर्माण संस्था आहेत, बाकीच्या संस्था बाबतीतला विषय आहे. याच्यामध्ये ज्या सुधारणा अपेक्षित आहेत ते सुधारणा आणून हे बिल सभागृहामध्ये आणावं आणि तशा पद्धतीची चर्चा सरकारसोबत झाली त्या संदर्भात मंत्री मोदयांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. शिंदे त्यांची हरकत आहे. अध्यक्ष महोदय या विधिमंडळामध्ये अशी जी त्या साक्षीला आहे, या विधिमंडळाने मागच्या वेळेला सुद्धा अशा प्रकारची चर्चा आली होती. वेगवेगळ्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही विषय असे मांडले होते, सहकार चळवळीमधल्या कारखाने आणि इतर याच्या निवडणुका आणि गृहनिर्माण संस्था याच्या निवडणुका तफावत आहे, फरक आहे. आपल्याकडे तेवढी यंत्रणा पण नाही आहे, यंत्रणा नाही, काही काही ठिकाणच्या निवडणुका सुद्धा होत नाही. अध्यक्ष महोदय त्यावेळेला या विधानसभेमध्ये सहकार मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की या कायद्यातून आम्ही गृहनिर्माण संस्थेच्या असलेली प्रक्रिया ही पूर्ण सहकार चळवळीच्या या कायद्यातून आम्ही मोकळी करतोय, त्यांना वेगळ्या प्रकारचा निर्णय घेतो अशा प्रकारची पण सूचना केली होती. अध्यक्ष महोदय अशी जी बोललेली वस्तुस्थिती आहे, बिल मंजूर करण्यापेक्षा याच्यावर सविस्तरपणे अनेक सूचना अनेक त्या ठिकाणी आहेत. हजारो लाखो लोकांचा हा प्रश्न असल्यामुळे माझी विनंती आहे की प्रलंबित ठेवावं आणि मग व्यवस्थितपणे चर्चा करून या संदर्भातल्या सजेशन ऑब्जेक्शन घेऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. आणि हे सदनामध्ये सहकार मंत्र्यांनी कबूल केलेलं आहे की आम्हाला हे बाजूला करायचं आहे. अध्यक्ष महोदय
हे बिल मागे घेण्याच्या संबंधी मी या ठिकाणी सूचना करायला आहे. या बिलामध्ये अनेक प्रकारच्या सूचना करण्याची गरज आहे. सन्माननीय सदस्य आशिष शेलार आणि मी परवा स्वतः आम्ही त्या खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बसलो होतो आणि जवळजवळ 1.5 लाख हाऊसिंग सोसायटीच्या संबंधामधलं हे अतिशय सेन्सिटिव्ह बिल आहे आणि याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. याच्यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्याची गरज आहे, नाहीतर करोडो लोकांमध्ये याच्या संबंधामध्ये अस्वस्थता पसरू शकते आणि त्याच्यामुळे हे बिल जे आहे ते आता न मांडता मागे घ्यावं अशा प्रकारचे मी हरकतीचा मुद्दा मांडतो. प्रभू अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी जे बिल या ठिकाणी आणलंय की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 यामध्ये आणखी एक सुधारणा करण्याच्या विधेयकाच्या संबंधी माझ्यापूर्वी या सभागृहातील सर्व सदस्य बोलले की सहकार चळवळ आणि या सहकार चळवळीतील गृहनिर्माण संस्था यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशी पद्धतीची तफावत आहे आणि या बिलामुळे मुंबई शहरातल्या गृहनिर्माण संस्था आणि त्याचबरोबर इतर गृहनिर्माण संस्थांवरती एक फार मोठा विपरीत परिणाम होणार आहे आणि म्हणून जसं आशिष म्हणाले, शिंदेसाहेब म्हणाले, तसं माननीय सहकार मंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली होती आणि या चर्चेअंती ज्या काही त्रुटी आहेत त्यामध्ये काही गोष्टी या बिलामध्ये ॲड करणं आवश्यक आहे, त्या यात नोंद करून मग परिपूर्ण बिल पुन्हा सभागृहामध्ये आणणं हे गृहनिर्माण संस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून की माननीय मंत्री महोदयांनी हे बिल मागे घ्यावं, याबाबत साधक बाधक चर्चा करावी, संबंधितांनी या ठिकाणी ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलवून गृहनिर्माण संस्थाच्या फेडरेशन आहे त्यांच्या देखील सूचना याच्यामध्ये अंतर्भूत करून नंतर परिपूर्ण बिल आणावं अशी माझी विनंती आहे. मंत्री महोदयाला काही सांगायचं सांगा. सजेशन फॉर ऍक्शन. सन 2018 चे विधानसभा विधेयक क्रमांक 74 महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयक 2018. अध्यक्ष महाराज, सन 2018 चे विधानसभा विधेयक क्रमांक 74 महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयक 2018 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. माहिती सांगू का काय प्रस्ताव असा आहे की सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 74 महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ विधेयक 2018 विचारात घेण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 74 महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ विधेयक 2018 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या संमत करा. प्रश्न असा आहे की सन 2018 विधानसभा विधेयक 74 महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयक 2018 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्याने होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्याने नाही म्हणावे. होईच्या मोबत विधेयक विचारात घेण्यात येत आहे. मंत्री महोदय आता खंडशहा विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 20, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि युतीवाक्य हे विधेयकाचे भाग समजले यावेत. अनुकूल असतील त्याने होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्याने नाही म्हणावे. होईचे बहुमत खंड 2 ते 20, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि युतीवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, या ज्या सुधारणा फक्त 2-3 माहितीसाठी एवढ्या सांगतो की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी नेमलेली व्यक्ती याची कुलगुरू असते, पण माननीय उच्च न्यायालयाचा प्रतिनिधी याच्यामध्ये नसतो, तर तो जर आणायचा तर तो प्रकुलपतींची नेमणूक ही उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची या विद्यापीठाच्या याच्यामध्ये असेल, हा एक भाग. दुसरं, या विद्यापीठाचं नियोजन मंडळ इमारत समिती गठीत करण्याची घटनात्मक तरतूद त्यात आपण केली. आरक्षणाबाबत जे आपलं घटनात्मक आरक्षण आहे ते या सगळ्याला कसं आरक्षण प्रवेशाच्या वेळी अनुसूचित जाती जमाती निरधिसूचित जमाती भटक्या जमाती इतर मागास 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 74 महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ विधेयक 2018 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. संपूर्ण सभागृहाने एकमताने हे पास केलं म्हणून संपूर्ण सभागृहाचं देखील मी अभिनंदन करतो. धन्यवाद. विनायक मेटे, विनायक मेटे, एक मिनिट.
जयंतराव सभापती मला बोलायला सांगितलं थांबा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन काय हरकत आहे सभापती महोदय मी काल पण या सभागृहात त्याच्यावर ते बोलत नाही ते वेगळ्या विषयावर बोलतात सभापती महोदय मी गेल्या 2 दिवसापासून तुमच्या सभागृहात या सभागृहात मागणी करतोय की या ठिकाणी नियमाप्रमाणे आज आता माझा नंबर आहे माझ्या गटाचा नंबर आहे असं असताना गेली या अधिवेशनात प्रत्येक वेळेला मला डावललं जाते याची नोंद मी तुम्हाला करतोय देतोय तुम्हाला करून काल पण विरोधी नाही हा प्रथा मग विरोधी पक्षाने त्याला मागवून बोलून द्या विरोधी पक्षाने त्याला मागवून बोलून द्या असं नाहीये ठीक आहे जयंत भाई बोला चला बोला मी तुम्हाला देतो घालू नका वाद घालू नका खाली बसा वाद घालू नका हो कसा मी असं सभापती बोलणार आहे सभापती मध्ये बऱ्याच चर्चा होते हो का आभारी आभारी सभापती मध्ये मराठा समाजाला सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या ईबीसी च जे सवलत किंवा आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं आणि सर्व मंत्रिमंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो सभापती महोदय पण मुख्यमंत्र्यांनी आणखीन एक खात्री दिली परवा बोलताना ते खालच्या सभागृहात पण बोलले की संपूर्ण कायदेशीर बाबीची मी खात्री करून सर्व घटना तज्ञांबरोबर अभ्यास करून बोलून संपूर्ण जे कायदे तज्ञ आहेत त्यांच्याशी बोलून मी हे विधेयक आणतो आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आज या ठिकाणी अभिनंदन करतो आहे कारण या ठिकाणी हे विधेयक काय आणलं होतं की घटनेमध्ये याची तरतूद नाही पण त्याचा सगळा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी केला आणि मुख्यमंत्री ज्या खात्रीने बोलतात त्याच्यामुळे हे विधेयक टिकेल याची मला खात्री वाटते आणि म्हणून मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सभापतीमध्ये आपले मनपूर्वक आभार सभापती महोदय महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एससीबीसी नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागाच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवामधील नियुक्त्यांच्या आणि पदाच्या आरक्षणासाठी आणि तत्संबित किंवा तत् अनुषंगिक बाबीची तरतूद करण्यासाठी ही विधेयक माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मांडलं सभापती महोदय मी सर्वप्रथम एकच वळ मी काहीच वळ आणि ते तरी बोलू द्याल बोलून द्या ना असं काय एवढं हे करू नका ना तुम्ही माझ्याकडे बघून बोला तिकडे नका सभापती महोदय 19 मी भाषण काहीच करत नाही 1982 ला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील साहेबांनी पहिला मोर्चा काढला तेव्हापासून मराठा समाज आपल्याला आरक्षण कधी मिळतंय कायदेशीर दृष्ट्या याची वाट पाहत होता ते आरक्षण देण्याचं काम या बिलाच्या माध्यमातून या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज केलेलं आहे मी संपूर्ण महिला समाजाच्या आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या समाजाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मुख्यमंत्र्यांचं त्यासाठी प्रयत्न करणार चंद्रकांत दादाचं त्या उपसमितीचं सगळ्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो आणि सगळ्या पक्षाचं सुद्धा आभार मानतो धन्यवाद योगेंद्र कवाडे सर सभापती महोदय ज्या दिवसाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता रावते साहेब बोला सर तो क्षण राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हे विधेयक मांडून या ठिकाणी आणला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो समज महोदय महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एससीबीसी नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित
किंवा तदनुषंगिक बाबीची तरतूद करण्यासाठी सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 78 मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सादर केलं, त्याचं मी स्वागत करतो. सभापती महोदय, आपण अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहेत. या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक आमच्या बहादूर मराठा वीरांनी बलिदान दिलेलं आहे. आज मुख्यमंत्री महोदय आपल्या आणि आपल्या मंत्रिमंडळाचं आम्ही अभिनंदन याकरता करत आहोत की ज्या आमच्या मराठा तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं त्या बलिदानाला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम, बलिदान सार्थक झालं असं याचं म्हणावं लागेल. आणि म्हणून सभापती महोदय, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये ती उपसमिती असेल दादांच्या नेतृत्वामध्ये, या सर्वांनी हा जो निर्णय घेऊन आमच्या राज्यातील मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय दिला त्याबद्दल मी ठीक आहे. आमच्या सर्वांचा हा काही एका सत्ताधारी पक्षाचा प्रश्न नव्हता सभापती महोदय, हा सर्वांचाच प्रश्न होता. तर संपूर्ण महाराष्ट्र या आपल्या मुख्यमंत्री महोदयाचं अभिनंदन करते. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय दांडकर साहेब, छत्रपती शाहूराजे, शिवाजीराजे, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. हा आंबा कक्षा सभापती महोदय, हे मराठा समाजासाठी महाराष्ट्र राज्याचं आरक्षण देण्याचं काम, दबे कुचल्याला करण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं, त्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षा वतीनं मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो. ठीक आहे, चला आता मी पुढे जातो. नाही, मी मांडलं साहेब, मला विचारत घ्यायचं होतं. मी विचारत घ्यायचं, मला अजून विचारत घ्यायचं, तेच सांगतो मी तुम्हाला. आता इथे खंडशा विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 18, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजून द्यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. एक मताने खंड 2 ते खंड 18, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. प्रभारी मंत्री. मान्य सभापती महोदय, पहिल्यांदा मी सभागृहातल्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो की सगळ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आणि मराठा समाजाचा अतिशय अनेक वर्षापासूनचा जो प्रश्न आहे त्याच्यावर या सभागृहाने एकमत केलं आणि एकमताने मी माननीय विरोधी पक्षनेते असतील, माननीय सर्व गटनेते असतील, या ठिकाणचे आमचे सगळे मंत्री, आमदार, सदस्य या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की हे सभागृह इतक्या महत्त्वाच्या प्रश्नावर एकमताने निर्णय घेऊ शकतं आणि ज्यावेळेस महाराष्ट्रातला एखादा महत्त्वाचा प्रश्न असतो त्यावेळी आपले सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्ष गट एकत्रित येऊ शकतात ही एक अतिशय चांगली भूमिका आज या सभागृहामध्ये पाहायला मिळाली, त्याबद्दल मी सभागृहातल्या सर्व लोकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC करिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक 2018 संमत करण्यात यावे अशी मी आपल्यामार्फत विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2018 20 क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ACBC वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थातील प्रवेशाकरता जागांच्या आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवातील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक संमत करावे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2018 20 क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ACBC वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थातील प्रवेशाकरता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक संमत करण्यात यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. एक मताने महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2018 20 क्रमांक 78 महाराष्ट्र राज्य सामाजिक ACBC वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्था ज्या प्रवेशाकरता जागांचे व राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवातील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक 2018 संमत करण्यात आले. प्रश्नोत्तर मला आता आपण आता प्रश्नोत्तराचा काही वेळ राहिला आहे. एक मिनिट, आता सगळं झाल्यावर परत कशालाच आपण सत्ताधारी आहे मला वारंवार का हे करायला लागतात.
तुम्ही कसं करा मांडता, सगळ्या सगळ्या सदरांनीच मांडलं आहे, नाही बघ तुम्ही कसं मांडताय तर बस चला प्रश्नोत्तर आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 6 वर मी बोलत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय आले, सगळ्या सभागृहात आणि मला 6 नंबरचा प्रश्न हा धनगर आरक्षणाच्या संदर्भातला आहे. प्रश्न विचारतो, टू द पॉइंट. सभापती महोदय, सभापती महोदय.